नमस्कार, मी अश्विनी मालक कोल्हापुरी कन्यावधी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज मंगळवार आहे तर आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदी असा जाऊ दे. आणि जे काही आपण सगळं नेमून ठेवलेले असतात की आजच्या दिवसभरात मला ही सगळी कामं करायची आहेत, ती सगळी कामं तुमची आजची होऊ देत, हीच मामांच्या चरणी प्रार्थना. आणि आमचाही दिवस खूप छान असा, म्हणजे मॉर्निंग चांगली झालेली आहे, चहा पाणी आंघोळ पाणी सगळं होऊन देवपूजा वगैरे झाले. जबरदस्तीने मयंकला अंथरुणातून उठून आंघोळीला पाठवले, कारण त्याला बोलले की तू आंघोळ कर, काहीतरी खा आणि अभ्यासाला बस, एक्झाम सुरू आहे. आणि मला पण असं होईल की मग तो झोपलेला असेल, अंथरुण असेल, तर हे जे सामान आहे सगळं तिकडे जर ठेवायचं म्हटलं तर जागा होणार नाही. तर मी रात्री दिवसभर साफसफाई झाली, नंतर शाळेतून मयंकला त्याचं थोडंसं कसं, म्हणजे त्याच्याकडे एक तासभर वेळ दिला त्याला. आणि त्यानंतर मग असं वाटलं की चला जेवण बनवायच्या आधी किंवा जेवण थोडं 8 नंतर असं बनवू. एक दोन तास पहिले होते तर त्याच्यामध्ये मी होईल तेवढी भांडी घासून घेतली, कारण असं वाटलं रोज जर मी एक दिवस झाडलोट, एक दिवस भांडी घासणं, एक दिवस डबे घासणं असं जर करत बसली तर मग आठवडा संपून जाईल ह्या कामांमध्येच आणि फराळ कधी करणार. म्हणून मग मी रांगणीवरची भांडी घासलेली आहेत मी आणि ती इकडे ठेवलेली आहेत, इथे इथे बाहेर पण ठेवलेत. तर काल संध्याकाळी मी 6:30 नंतर 7:30 पर्यंत 1 तासामध्ये जेवढी भांडी घासून होती तेवढी भांडी घासून घेतली आणि ठरवलं होतं जी शिल्लक राहतील ती दुसऱ्या दिवशी सकाळी घासायची. व्हेरी गुड. हा मस्त, छान छान. आणि पुरं काय म्हणतोय त्याचं स्पेलिंग पण बाळ बघ, हा स्पेलिंग कडे पण लक्ष द्यायचं. बोलला ना, माझं बाळ अभ्यास करते, एक्झाम सुरू आहे ना. स्पेलिंग रीड कर, रीड ओ एन ई वन असं 25 पर्यंत रीड कर, रायटिंग नको करू आता. तर रात्री जेवणाआधी जेवढी शक्य होतील तेवढी भांडी घासली आणि मग मला पुन्हा स्वयंपाक वगैरे करायचा होता, तर शिल्लक राहिलेली भांडी आज सकाळी मी लवकरच घासून घेतली. झाली अंघोळ? हा वेरी गुड. या पटापट आवरा, दूध बनवून ठेवले बघ. जा माझं चिमणं बाय, चला 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 चला. तर इकडे घासलेली भांडी मी बाहेर ठेवते, कारण आता किचन धुणार आहे, मग पाणी उडेल पुन्हा त्या घासलेल्या भांड्यांवर. काय चाललंय, करते ना अभ्यास? तर किचनच्या जवळचं जे सामान आहे ते सगळं बाहेर आणून ठेवलंय मी, इकडे भांडी पण घासलेली आहेत. तर खूप पसारा पसारा घरात आहे. इकडे पण ठेवलंय मशीनवर आहे बघा, आणि फ्रीजवर पण आहे. पाण्याची भांडी वगैरे इकडे सरकवून घेतलेले. साफसफाई जेव्हा काढतो तेव्हा हा पसारा सगळा घरभर असतो, कारण कुठली वस्तू त्याच्या जागी नसते. सो ते असं म्हणू नका की खूप पसारा पसारा सगळीकडे करून ठेवलाय. मांडणी आहे ती पहिली घासून घेते बाथरूममध्ये आणि ती तिथंच ठेवून देते, सगळं पाणी पण निथळून जाईल. आणि
तर हे इथंच ठेवणार आहे. हे मी धुऊ दे असं थोडं. मी तोपर्यंत किचन घासून घेते. ते किचनच्या उजव्या साईडला मी पाण्याने धुण्याऐवजी कपड्याने पुसून काढते. म्हणजे घासलंय पण पाणी ओतत नाही, कपड्याने पुसून काढते. कारण त्या साईडला सिलेंडरच्या पाईपसाठी एक छोटा होल असतो आणि जर पाणी ओतलं वरून तर मग ते खाली जातं सिलेंडरकडे. तर त्यामुळे मी पुसते इकडे. आणि काम करता करता अचानक लाईट गेली, पण मग काम थांबवलं नाही. थोडाफार मला उजेड दिसत होता तर मी काम सुरूच ठेवलं. तर लाईट गेली होती, आपण एक 5 मिनिटात ती आली लगेच. तर एका ताईंची कमेंट होती की ताई तुमच्या किचनला पूर्ण टाईल्स आहेत का? तर नाही, हे बटरफ्लायवालं आहे, ते वॉलपेपर आहे जे की 2 वर्ष या ऑक्टोबरला झाली आहेत मी लावून. आणि खरंच खूप चांगली क्वालिटी आहे. आज थोडे मला डार्क दिसले तर मी काथा पण यूज केला आहे स्टीलचा, तर पण हळूवारपणे मी फिरवला. तर खरंच चांगली क्वालिटी यायची. आणि मी दरवेळी जेव्हा किचन क्लिनिंग करते तेव्हा मी हे ओल्या कपड्याने पुसून घेत असते. तर किचनच्या टाईल्सची पूर्णपणे सफाई झाली. आता ओटा आणि शेगडी साफ करून म्हणजे इकडचं तरी आवरेल. तर किचन साफ झालं. किचन म्हणजे ओट्या साईडचं सगळं साफ झालेलं आहे. Thank you.
मांडणी घासल्यानंतर बाथरूम मध्येच पाणी निथळत ठेवलं होतं, तर आता ते पाणी निथळले पण एकदा तरी पण सुक्या कपड्याने पुसून घेते आणि म्हणजे भिंतीला लावून टाकते. आणि त्याच्यानंतर मग इकडे मी स्टीलचे डबे घासायला घेतलेले आहेत. त्यानंतर मोठ्या डब्यांमधलं सुद्धा सगळं सामान बाजूला काढून ठेवलं आणि सगळे डबे घासून घेतलेत. आणि डबे मी बेसिनचे तर नाही घासले, ते बाथरूमकडे घासले, कारण खूप सारे डबे होते तर किती वेळ उभा राहून सगळी भांडी घासणार. तर मग तिकडे बसून मी सगळे डबे घासले. तुम्हाला वाटत असेल सकाळीचा वेगळाच ड्रेस होता, म्हणजे टी शर्ट वगैरे घातलेला, आता हिने वेगळाच ड्रेस घातलाय. तर झालं असं की किचन साफ करताना प्रचंड घामाघूम झाली होती, टी शर्ट ओलाकीत झाला होता. आणि मग घरातल्या घरात ठीक आहे, पण मला यांच्या स्कूलची तयारी करायची होती आणि त्याचा टिफिन बनवल्यानंतर त्यानंतर त्याला स्कूलला बाहेर सोडायला जावं लागतं कॉलनीच्या गेटवर. तर मग ते तसं तर जाऊ शकत नाही, त्यामुळे मग मी पुन्हा ड्रेस चेंज केला आणि असं ठरवलं होतं की पुन्हा जेव्हा येऊन पुन्हा कामं करायचे तर तेव्हा होता तोच ड्रेस घालीन. पण तो एवढा ओला आहे की मला ती घालायची परत इच्छा झाली नाही, सो पुन्हा दुसरा ड्रेस घातलेला तोच आहे. आता तो ओला होणार आहे आणि पुन्हा तोही चेंज करावा लागणार आहे, काय ऑप्शन नाहीये. आणि इकडे बघा सगळे डबे घासून झालेले आहेत, स्वच्छ सगळं लखलखीत झालेलं आहे. हा बाजाराचा जो परवा गोण्या आणलेले सामान ते थोडंफार इकडे तिकडे ठेवले, थोडंफार त्याच गोण्यांमध्ये ठेवले, कारण जोपर्यंत डबे आणि ते ड्रम जे आहेत फायबरचे पण ड्रम आहेत प्लास्टिकचे, त्याच्यामध्ये किराणा वगैरे असतो किंवा पिंप आहे, तर ते पण अजून घासायचं आहे. उगीच मग घासायच्या आधीच ते कुठे सामान भरून ठेवू म्हणून तसंच ठेवले ते, आणि आज ते आजच घासणार आहे. तर ते घासल्यानंतर पुसून लगेच सुकवून त्याच्यात सामान भरून ठेवलं जाईल. आणि इकडे बघा डबे सगळे स्वच्छ झालेले आहेत. तर डबे घासायला घेताना हे सगळं असं सामान काढून ठेवलंय, चिप्स आहेत, पापड वगैरे आणि गोळ वगैरे असं काही सामान होतं. तर मी आधी डबे याच्यासाठी घासून घेतले, कारण आता इथलं साफ करेपर्यंत ते डबे थोडे सुकले जातील आणि मग लगेच पुन्हा पुसून त्याच्यामध्ये सामान भरून ठेवता येईल. तर इथे काही फारशी घाण नव्हती, कारण मी दसऱ्यामध्ये साफ केलं होतं, तर कुठेतरी मुंग्या वगैरे असतात ना त्याच्यामुळे थोडीशी माती होती इकडे आणि ती पण ओलसर झालेली, कारणच किचन धुतलं आहे. तर इथे मी सगळं स्वच्छ पुसून घेते. तर इथलं सामान मात्र किचनच्या खालचं मी पटकन तिथल्या जागच्या जागी ठेवून देणार आहे. तर हे डबे सगळे पुसून मी ठेवून देते, ते घासले नाहीत कारण त्याच्यामध्ये सामान आहे. अशी लाईट गेली होती खालचं साफ करताना, हे साफ करून इथे होतं तसं लावून ठेवले आणि भांडी पण कपाटावर लावून दिलीत. जे काही डब्यांमधलं सामान मी बाजूला काढून ठेवले आणि डबे घासलेत, तर ते सगळं सामान मला आजच त्या डब्यांमध्ये भरून ठेवायचं आहे. त्यामुळे मग वरच्या साईडने सगळे डबे सुकलेले आहेत पण आतून ओले होते, तर ते मी पुसून त्याच्यात आता सामान सगळं भरून ठेवणार आहे. तर हे काचेचं जे आहे हे सगळं घासायचंय, अजून हे पण घासायचंय कटलरी आणि हे पण घासायचंय. तर हे नंतर ही सगळं मेन लाईनचं पाणी आल्यानंतर घासणार आहे. जे स्वच्छ करून घेतलेले ते आता जागच्या जागी ठेवते. हे डबे तो डबे लागलेले आहेत जागच्या जागी, त्यानंतर इकडे पण हे डबे लागलेले आहेत. इथे काही काचेचे जार असतात, त्यानंतर ते कटलरीचं स्टँड आहे, ते इकडे धुवायला टाकलेलं आहे. तर हे सगळं धुतल्यानंतर आता पाणी येईल, एक तासा दीड तासाने पाणी येईल, तर ते हे सगळं धुवून जागच्या जागी जाईल.
तर आता मी सगळं बेडशीट पिलो कवर वगैरे सगळं धुवायला घेतले. हे फक्त कर्टन्स मी धुवत नाहीये कारण मी हे दसऱ्याच्या आदल्या दिवशीच आय थिंक धुतले होते तर ते नाही धुणार आहे मी. आता मी सगळी कपडे ही जी काढलेत बेडशीट वगैरे हे सगळं धुणार आहे आणि ते धुवून झाल्यानंतर स्वच्छ आंघोळ करणार आहे. तर असं काहीच क्लिनिंग केलेलं आहे मी आज. व्लॉग इथेच थांबतोय. तर हे एवढं सगळं क्लिनिंग केल्यानंतर माझ्याकडे एनर्जी पण नाहीये आणि दिवस पण संपत आलाय. तर जे काही बाकी आहे ते तर रोज थोडं थोडं क्लिनिंग होणारच आहे. जसं की फराळ बनवा भांडी घासा हे रोजच सुरू राहणार आहे आणि दिवाळीच्या वेळेला घर सजवा हे अगदी दिवाळीच्या दिवसापर्यंत सुरू राहतं आपलं. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कोल्हापुरी कन्याला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघत रहा. सगळ्यांचे मनापासून थँक्यू.